103 आमदार आहेत, त्यामुळे अर्धे जे निम्मे आमदार आहेत त्या निम्मे आमदारांच्या सूत्रानुसार जर आपण पाहिलं तर त्या रेशोला साधारणतः 6 जागा ज्या आहेत त्या विधान परिषदेच्या येत आहेत. ज्या जागा आहेत त्या जागा ह्या जवळपास 3-3 अशा ज्या आहेत त्या वाटप केल्या जाण्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडे मिळते आहे. की वाटप जे आहे त्याची 3 भागात विभागणी जी आहे ती करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. आणि साधारणतः नवरात्रीच्या काळामध्ये हे महामंडळांचं वाटप जे आहे ते देखील पूर्ण होईल. आपण पाहिलं की साधारण गेल्या 3-3.5 वर्षापासून एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी राज्याच्या राजकारणात उपस्थित झाला होता. महाआघाडीचं सरकार होतं, त्यावेळी 12 आमदार जे विधान परिषदेचे आहेत राज्यपाल नियुक्त त्यांची नेमणूक करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे राज्यपालांकडे प्रस्ताव दिला होता. पण त्या प्रस्तावाला राज्यपालांनी अखेरपर्यंत मंजुरी दिली नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार बदललं, शिंदे फडणवीस सरकार आलं, त्यावेळी देखील आमदारांची कुठली नावं द्यावी या संदर्भातली जी एकूण भूमिका आहे दोन्ही पक्षांची रेंगाळत राहिली. आता त्या ठिकाणी अजित पवारांची देखील एंट्री झाली आणि अजित पवारांची एंट्री झालीमुळे आता विधान परिषदेचे हे 12 आमदारचं वाटप कशा पद्धतीने केलं जाईल यावर मंथन सुरू झालं होतं. आणि जे शिंदे आणि फडणवीस सरकार म्हणजे शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये जे 12 आमदारांचं वाटप होणार होतं ते आता तिसरा पक्ष म्हणून अजित पवारांच्या पक्षाला देखील याचं वाटप केलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टींवरची बोलणी जी आहे ती पूर्णपणे झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आणि साधारणतः हा 12 आमदारांचा फॉर्म्युला जो असा असेल की 6 जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिल्या जातील, 3 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला आणि 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाला या ठिकाणी दिल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपण जर पाहिलं तर जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी वारंवार हा प्रश्न जो आहे तो राज्यपालांकडे गेला. राज्यपालांनी 2 वेळा यादा फेटाळल्या, त्यानंतर न्यायालयात हा प्रश्न गेला, सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील यावरची सुनावणी सुरू होत राहिली पण निर्णय झाला नाही. आता ही सुनावणी जवळपास अंतिम टप्प्यावर देखील आलेली आहे आणि हा निर्णय जो आहे तो या ठिकाणी या महिन्यामध्ये लागेल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गटांकडनं आमदारांचा कोटा जो आहे तो कशा पद्धतीने दिला जाईल या संदर्भातली बोलणी जी आहे ती पूर्ण झाल्याची माहिती आहे. साधारणतः भाजपा जे आहे ते या संपूर्ण म्हणजे एकूण भाजपाकडे 103 आमदार आहेत, त्यामुळे अर्धे जे निम्मे आमदार आहेत त्या निम्मे आमदारांच्या सूत्रानुसार जर आपण पाहिलं तर त्या रेशोला साधारणतः 6 जागा ज्या आहेत त्या विधान परिषदेच्या येत आहेत. आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला ज्या जागा आहेत त्या जागा ह्या जवळपास 3-3 अशा ज्या आहेत त्या वाटप केल्या जाण्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडे मिळते आहे. त्यामुळे लवकरात लवकर विधान परिषदेच्या 12 आमदारांचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निकाली निघेल अशी शक्यता आहे. कारण सूत्रांच्या माहितीनुसार भाजप शिवसेना आणि अजित पवार गटाकडनं जी नावं विधान परिषदेच्यासाठी आहे ती मागवण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळते. कारण यापूर्वीच भाजपाकडनं अनेक जवळपास 100 वर नावं जी आहेत ते विधान परिषदेच्या आमदार पदासाठी या ठिकाणी पक्षाकडे आलेले आहेत. काही नावं जी आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं देखील खूप मोठ्या पद्धतीने आले आहेत. तर थेट अजित पवार गटाकडनं देखील वरिष्ठ पातळीवर काही नावं जी आहेत की ज्यांना विभागवार किंवा जातनिहाय अशा पद्धतीनं ज्या ज्या कोट्यामध्ये हे राज्यपालांच्या कोट्यामध्ये जे जे क्षेत्र आहेत त्या त्या क्षेत्रामधली नावं जी आहेत ती राष्ट्रवादीकडनं देखील गोळा केली गेली असल्याची माहिती जी आहे ती मिळते. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे तो निकाली निघेल असं दिसत आहे. त्याचबरोबर जो कोटा महामंडळांचा होता म्हणजेच शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये अनेक बैठका ज्या आहेत त्या महामंडळाच्या संदर्भात झाल्या होत्या. कोणाला कुठलं महामंडळ जाईल या संदर्भातली यादी जी तेव्हा देखील अंतिम टप्प्यात आणली गेली होती. पण आता पुन्हा त्या ठिकाणी अजित पवार गटाची एंट्री झाल्यामुळे त्या महामंडळांचं देखील वाटप जे आहे त्याची 3 भागात विभागणी जी आहे ती करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. आणि साधारणतः नवरात्रीच्या काळामध्ये हे महामंडळांचं वाटप जे आहे ते देखील पूर्ण होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाणार आहे. कारण आगामी काळामध्ये थेट अनेक निवडणुका म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील करावी लागणार आहे. त्यामुळे जिथे जिथे पक्षाचा विस्तार वाढवायचा आहे किंवा जिथे जिथे लोकसभेचे
मतांसाठीची गणितं या ठिकाणी एकत्रितपणे करायची आहेत, त्या ठिकाणी महामंडळांचं वाटप जे आहे ते तिथल्या स्थानिक नेत्यांना केलं जाईल अशी एकूण माहिती आहे. त्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष कोण असतील आणि साधारणतः त्या महामंडळामध्ये सदस्य कशा पद्धतीने असतील ही बोलणी जी आहे ती देखील अंतिम टप्प्यात आल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते आहे. कारण निम्मे महामंडळातले निम्मे जे सदस्य आहेत ते भाजपाकडे राहतील आणि उर्वरित जे सदस्य आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांचा समावेश जो आहे तो या ठिकाणी राहील. ज्या पक्षाकडे महामंडळाचं अध्यक्षपद असेल त्याच्या व्यतिरिक्त जो दुसरा पक्ष असेल त्याला उपाध्यक्षपद असेल आणि सदस्य जो आहे तो तिसऱ्या पक्षातले सदस्यांची संख्या त्या महामंडळामध्ये जास्त असेल ही हे जे सूत्र आहे ते सूत्र या ठिकाणी लावलं गेले असल्याची माहिती देखील मिळते आहे. त्यामुळे महामंडळाची देखील लवकरात लवकर म्हणजे विधान परिषदेचे आमदार आणि त्यानंतर महामंडळांचं वाटप झाल्यानंतर कुठेतरी मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा देखील लागेल आणि काही जागा रिक्त ठेवून या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील खूप मोठे लवकर जो आहे तो अपेक्षित आहे. पण आता तुर्तास तरी राज्यपालांच्या कोट्यामधल्या आमदारांची वर्णी जी आहे ती लवकरात लवकर लागेल अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि त्याचबरोबर त्या आमदारांची निवड त्या आमदारांची नियुक्ती झाल्यानंतर महामंडळांचं वाटप देखील खूप लवकर होईल आणि पुढे लोकसभेच्या तयारीला हे तिन्ही पक्ष लागतील अशी चर्चा जी आहे ती आता रंगू लागली आहे.